दक्षिण पूर्व दक्षिण पूर्व मध्यला जोडणारे 5 उडान पुलांचं कामाला मंजुरी मिळाली. 792 कोटीच्या कामाला मंजुरी आहे. नेमकं काय माहिती पूर्व दक्षिण आणि मध्य या भागामध्ये ट्रॅफिकची फार मोठी समस्या होती. नागरिकाला फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही तिन्ही आमदारांनी मिळून यासाठी प्रयत्न केला. त्याच्या DPR गडकरी साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे DPR महारेलने तयार केला आणि DPR तयार केल्यानंतर गडकरी साहेबांनी त्या DPRचं प्रेझेंटेशन घेतलं आणि त्यानंतर पूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्या DPRचं प्रेझेंटेशन पाहिलं, त्या प्रोजेक्ट पाहिला आणि प्रोजेक्ट पाहिल्यानंतर महारेलचे जे महाव्यवस्थापक आहे राजेश जयस्वाल यांचं त्यांनी कौतुक बी त्या ठिकाणी केलं आणि 12:30 सह्याद्रीवर बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांनी या महारेलच्या या प्रस्तावाला मान्यता दिली आणि 25:07 त्या बैठकीचे मिनिट्स फायनल झाले आणि मग प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेला आणि मुख्यमंत्री महोदयाची स्वतः मी त्यांची भेट घेतली आणि त्यांनी या प्रस्तावाला तातडीने मान्यता दिली आणि म्हणून पूर्व नागपूर, मध्य नागपूर आणि दक्षिण नागपूरच्या या भागामध्ये जे ट्रॅफिकची फार मोठ्या प्रमाणात समस्या होती या ओव्हरब्रिजच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात नागरिकाला राहत मिळणार आहे. रेशीमबाग ते KDK कॉलेजपर्यंत यांना 251 कोटी रुपये मंजूर झाले. चंद्रशेखर आझाद चौक गंगा जमुना ते मारवाडी चौकापर्यंत 66 कोटी रुपये मंजूर झाले. लकडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमान नगरपर्यंत 135 कोटी रुपये मंजूर झाले. नंदनवन राजेंद्र नगर नीलम पान मंदिर ते हसनबागच्या चौकापर्यंत 66 कोटी रुपये मंजूर झाले. वर्धमान नगर निर्मल नगरी ते उमरेड रोड देवी मंदिरच्या इकडे त्याला 274 कोटी रुपये मंजूर झाले. असे 792 कोटी रुपये 100% याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा निधी याच्यामध्ये राहणार आहे आणि या संपूर्ण प्रोजेक्टला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आमचे नेते नितीनजी गडकरी साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या तिन्ही नेतृत्वाने या प्रस्तावाला मान्यता देण्याचं काम केलं. स्वतः गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांनी स्वतः या प्रस्तावाकडे स्वतः त्यांनी लक्ष घातलं आणि महाराष्ट्र सरकारकडून तातडीने या प्रोजेक्ट व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी 1001% प्रयत्न करून या प्रस्तावाला मान्यता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली आणि म्हणून हा जो आज तुम्ही जगनाडे चौक असेल अन्य ट्रॅफिकची जी समस्या आहे, कारण प्रत्येक घरामध्ये माणसापेक्षा गाड्या जास्त झाल्या आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या जिथं तिथं फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि म्हणून आमच्या जनप्रतिनिधीची बी मागणी होती, आमच्या त्या भागातल्या नागरिकाची बी मागणी होती का ट्रॅफिकसाठी आम्हाला घंटून घंटे त्या ठिकाणी उभं राहावं लागते आणि म्हणून या ठिकाणी ओव्हरब्रिज झाला तर सगळ्याला त्या माध्यमातून राहत मिळेल. जगनाडे चौकाचा एस्केर हा पूर्ण वरच्या वर तर लोकं जाणार आहे, त्याने सुरेश भट सभागृहापासून तर सरळ KDKपर्यंत जाऊ शकते, तो भांडे प्लॅटपर्यंत जाऊ शकते, तो टेलिफोन HN चौकापर्यंत येऊ शकते आणि वरतं फार मोठं ते टावर बनणार आहे आणि टावर बनणार आहे आणि वरच्या वर तर लोकाला राहत देईल. त्या माध्यमातून ट्रॅफिकची समस्या बी निर्माण होईल. शासनाच्या GR सुद्धा 19/10/2023 निघाला आणि 100% निधी हे महाराष्ट्र शासन देणार आहे. राज्य सरकारतर्फे दिवाळी गिफ्ट नागपूरकरांना म्हटलं गेलं तर योग्य होईल का आणि किती मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल लोकांना? नाही, नागपूर शहराचा सर्वांगीण विकास हे आमचे नेते नितीनजी गडकरी साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून 2014 सुरुवात झाली आणि तुम्ही नागपूर शहराच्या चारही दिशेने घुमले, 6 विधानसभेमध्ये घुमले तर फार मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी प्रोजेक्ट आले आहे, अनेक ठिकाणी ओव्हरब्रिज झाले आहे, सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले आहे, 24 नावाने अमृत योजनेच्या अंतर्गत नळाच्या पाईपलाईन टाकलेल्या आहे आणि फार मोठ्या प्रमाणात प्रोजेक्टसुद्धा या शहरामध्ये आणण्याचं काम आमच्या नेतृत्वाने केलं. पूर्व नागपूरमध्येसुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आमच्या इथं आले
आणि म्हणून ह्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे काही शक्य असेल, मेट्रो या ठिकाणी आली, कोणी स्वप्नामध्ये बी विचार नव्हता केला का 2-4 वर्षामध्ये मेट्रो येईल, ते मेट्रो बी आपल्या इथं आली आणि आज धावायला लागली आहे, आणि त्याचा सेकंड टप्पा बी आता आमच्या उमिया धामपर्यंत जाणार आहे, थर्ड टप्पा भंडाऱ्यापर्यंत जाणार आहे, असं पूर्ण या शहराचं विकास व्हावं, या शहराचं डेव्हलपमेंट व्हावं त्या दृष्टिकोनातून आमच्या नेतृत्वाने प्रयत्न केले. दिवाळी गिफ्ट, अनेक दिवाळी गिफ्ट महाराष्ट्र शासनाने दिल्या, केंद्र सरकारच्या वतीने गडकरी साहेबांनी या शहराला दिले, पुराना नागपूर आणि नवा नागपूर याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला अंतरसुद्धा या ठिकाणी दिसत आहे. आणि आमच्या वाठोड्यामध्ये आम्ही 300 बेडचे हॉस्पिटलसुद्धा मंजूर करून आणलं आणि 187 कोटी रुपये 100% शासनाचा निधी त्या ठिकाणी राहणार आहे. काही भूखंड माफियांनी 2 एकर जागा ती विकून टाकली होती नागपूर सुधार पडण्याची, त्याची तक्रार मी स्वतः केले, ते पूर्ण त्यांचे कंपाऊंड तोडायला लावले, त्यांच्याविरुद्ध 420 गुन्हा वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि ते तिन्ही आरोपी आज फरार आहे. आणि त्या जागेवर नागरिक, कारण ते पूर्ण आउटर भाग आहे, स्लम इलाका आहे, आणि त्या भागामध्ये कोणतेही हॉस्पिटल नाही. मेओ मेडिकलच्या नंतर आपल्या इथं डागाच्या नंतर असं शासकीय हॉस्पिटल एवढं मोठं कुठंच नव्हतं, आणि म्हणून आमच्या सगळ्याची मागणी होती आणि 300 बेडचे हॉस्पिटल, 9 मजली इमारतीचे हॉस्पिटल त्या DPR नागपूर सुधार पन्नासनी तयार केला, तोही शासनाकडे नागपूर सुधार पन्नासनी दाखल केला होता आणि त्याही शासनाने या 9 रात्रीच्या वेळेस 2 मुख्य आणि 1 हॉस्पिटल आणि तुमचं उडानपूल या दोन्ही प्रोजेक्टला लगभग 980 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाने या दोन्ही प्रोजेक्टला दिले आहे. हॉस्पिटलच्या बी बहुतेक आता या 15-20 दिवसामध्ये त्याची टेंडर येणार आहे आणि महारेल जे राजेश जयस्वाल आहे त्याची MD तेही बहुतेक या 15 दिवसामध्ये त्याची टेंडर येईल आणि या डिसेंबरच्या एंड किंवा जनवरीच्या 1st वीकमध्ये या दोघांची काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे. एक चांगलं काम, एक चांगलं प्रोजेक्ट आमच्या नेतृत्वाने या ठिकाणी दिलं, मी त्यांचीही मनापासून सगळ्याचे आभार मानतो. माननीय मुख्यमंत्री गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबाचे बी मनापासून, पूर्व नागपूरच्या जनतेच्या वतीने त्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. दक्षिण पूर्व.